नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून खालापूर तालुक्यातील दांड रसायनी रस्त्यावरील चांभारली उतारावरील सेबी वळणासमोरील मुख्य रस्ता खचला असून या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे शिवाय पातळगंगा नदीनेही बुधवारी दुपारी इशारा पातळी ओलांडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे दांड रसायनी रस्त्यावरील सेबीवळणावर पाणीवाहक मोऱ्यावरून पाणी जात असल्याने रस्ता खचलाय रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी बुधवार दिनांक तेरा जुलै रोजी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ माजी सरपंच संदीप मुंडे यांची जेसीबी मागवून सेबी वळणासमोरील रस्त्यालगतच्या मोठ्या व्यासाच्या मोऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या उपस्थितीत साफ करून घेतल्या त्यामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या पाण्याचा योग्य मार्ग निघाला परंतु आसपासचा रस्ता खचल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनाजी तेळे यांना रस्त्याची परिस्थिती समजावली सदर खचलेल्या रस्त्याला धोकादायक क्षेत्र अशी लाल रंगाची पट्टी लावली दरम्यान पाताळगंगा नदीने दुपारी तीन नंतर इशारा पातळी ओलांडल्याने परिसरात भीतीचं वातावरण होतं दमदार पाऊस असा सुरू राहिला तर संकट ओढावणार असल्याची भीती नागरिकांच्या मनात आहे वादळवारा लाईव्ह साठी राकेश खराडीसह ब्युरो रसायनी नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन